दिवसभर खणखणणारा फोन आणि फोन उचलताच मी कोविड बाधित आहे, मला रुग्णालयामध्ये जायचं आहे असं समजताच तात्काळ त्या रुग्णांना दिलासा देऊन त्यांना रुग्णवाहिकेची सोय करून रुग्णाला संबंधित रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं काम गेल्या वर्षभरापासून ठाणे महापालिकेच्या अद्ययावत अशा सेंट्रल कोविड वॉर रूमच्या माध्यमातून केलं जात आहे। एकही दिवस बंद नसलेला हा वॉर रूम अत्यंत चांगल्या पद्धतीने 24 तास कोविड बाधित रुग्णांसाठी कार्यरत आहे। या वॉर रूमची पाहणी महापौर नरेश मस्के यांनी केली आणि या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक करीत वाढत असलेल्या कोविड-19चा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं अशा सूचना देखील केल्या। कोविड-19च्या काळामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीनं मागील वर्षी अद्ययावत असा मध्यवर्ती कोविड वॉर रूम महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित केला आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून गेले वर्षभर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेडची उपलब्धता याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध होऊन त्यांना आवश्यक ती मदत दिली जात होती। अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम 24 तास या सेंट्रल वॉर रूमच्या माध्यमातून होत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचं कौतुक महापौरांनी केलंय। या पाणी दरम्यान नगरसेवक विकास रेपाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर, डॉक्टर खुशबू टावरी आदी मान्यवर उपस्थित होते। मागील वर्षामध्ये कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांना आपण कुठे जायचं, कोणते औषधोपचार घ्यायचे, कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याबाबत संभ्रम निर्माण होत होता। यासाठी महापालिकेनं सेंट्रल कोविड वॉर रूमची उभारणी हाजुरी येथे अत्यंत कमी कालावधीमध्ये केली होती। या ठिकाणी 24 तास 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच उपलब्ध होणारी माहिती अद्ययावत करण्यासाठी 15-20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णाला कोणत्या प्रकारच्या उपचारांची तसेच रुग्णालयातील बेडची उपलब्धता पाहून त्यांना योग्य त्या व्यवस्था पुरवण्याचं काम करण्यात येत आहे। आणि कोरोनाबद्दल असलेलं भीतीदायक वातावरण, एखादा पेशंट कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर जे संपूर्ण कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत असतं, कुठे बेड अवेलेबल आहे, कुठे आम्हाला ॲडमिट करू, रुग्णाची परिस्थिती काय, ऑक्सिजन काय परिस्थितीत रुग्ण आहे, आणि ह्या सर्वावरती मदत करण्याकरता ठाणे महानगरपालिकेने हे कोविड वॉर रूम आम्ही ह्या ठिकाणी बनवलेलं आहे। ज्यावेळी लॅबमधून रिपोर्ट येतो महापालिकेकडे त्यावेळेपासून त्याचं ट्रॅकिंग सुरू होतं। आरोग्य अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी रुग्णाला फोन करणं, त्याचा रिपोर्ट वॉर रूमला देणं, वॉर रूम सुद्धा त्याच्यावरती ट्रॅकिंग करत असतं, आणि वॉर रूम मार्फत मग त्याला कुठे ऍडमिट करायला पाहिजे, त्यामध्येची परिस्थिती काय, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक आहेत, महानगरपालिकेच्या आहेत का प्रायव्हेटच्या आहेत का, ही सर्व माहिती डेटा ताबडतोब वॉर रूम मार्फत गोळा केला जातो। त्या पेशंटशी, पेशंटच्या नातेवाईकाशी ताबडतोब कळवलं जातं। त्या पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करणं, ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी गेले की नाही, त्या ॲम्ब्युलन्समधून त्या पेशंटला घेतल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ॲडमिशन झालंय की नाही, कारण त्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत की नाही, त्याचं कन्फर्मेशन करण्यापासून सर्व काम रात्रंदिवसपणे ही आमची सर्व मंडळी करत असतात। त्यामुळे फार मोठा दिलासा रुग्णांना मिळालेला आहे। अगदी एखादा पेशंट थोडासा सिरियस झाला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये असेल, मग त्याला तिथून ट्रान्सफर करणं, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करणं, त्याची ट्रीटमेंट काय चालली, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी वॉर रूम मार्फत पाहिल्या जातात। अतिशय सुसज्ज असं आमचं वॉर रूम आहे। परंतु ह्या सर्व गोष्टी आम्ही ठाणे महानगरपालिका प्रशासन सर्व मदत करते, परंतु माझं नागरिकांना एक आव्हान आहे की सर्व सर्व ही कामं करणारे सुद्धा मनुष्यच आहेत, त्यांना सुद्धा स्वतःचा जीवाचा धोका आहे, रात्रंदिवस हे काम करतायत। आणि आपण एकदा जर कोरोना पॉझिटिव्ह झालो तर सध्या जो व्हायरस एवढा मोठ्या प्रमाणात फॅमिलीचे मेंबर्स होत आहेत, आजूबाजूचे आपले मित्रमंडळी होत आहेत, आणि हे सर्व टाळायचं असेल, ही सर्व सिस्टीम चांगली आहे, परंतु माझ्या मते ह्याचा वापर कमी व्हायला पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाने स्वतःला जबाबदार धरलं पाहिजे, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, सगळ्यांनी मास्क लावणं, पण तो मास्क जो लावणार आहात तो ओठांवर आणि नाकावर असा बंदिस्त असा तो मास्क पाहिजे, सुरक्षित अंतर पाळणं गरजेचं आहे, सातत्याने हात धुणं गरजेचं आहे, आणि गर्दीच्या ठिकाणी गरज नसेल तर जाणं टाळलं पाहिजे। अशा पद्धतीचा जर नियमांचा अवलंब केला तर या सगळ्या सिस्टीम आहेत अतिशय चांगल्या आहेत, परंतु ह्याचा वापर कमी होणं गरजेचं आहे, वापर जास्त होणं चुकीचं आहे। म्हणून सगळ्यांना, नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो, कोरोना वाढतोय, आता तरी आपण आपली काळजी आपण स्वतः घेऊया, आपण स्वतःला मी जबाबदार समजूया, आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेऊया। सर, 80% ते 70-80% सर बेड फुल आहे, तर यापूर्वी यापुढची कशा प्रकारे तयारी असणार आहे आणि पार्किंग सेंटरमध्ये पण बेड की
माझ्या मते जी माझ्याकडे माहिती आहे जी आम्ही सातत्याने आम्ही अपडेट करत असतो बेड आजही शिल्लक आहेत, बेड शिल्लक आहेत, परंतु अशी लोकांमध्ये चर्चा असते बेड नाही. प्रत्येकाला जर बेतणी पाहिजे असेल, प्रत्येकाला जर कौशल्य पाहिजे असेल, तर आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी बेड नसतो अवेलेबल. त्याचं मागचं कारण आहे की त्या ठिकाणी पेशंट, परंतु इतर हॉस्पिटल पण त्याच दर्जाची आहेत, त्याच पद्धतीने उपचार त्या ठिकाणी होत आहेत आणि काय उपचार करतायत त्याच्यावरती सुद्धा महापालिकेचं ट्रॅकिंग आहे. महापालिकेचे डॉक्टर्स त्याचा फॉलोअप करत असतात. त्याच्यामुळे हॉस्पिटल महत्वाचं नसून त्या ठिकाणची ट्रीटमेंट महत्वाची आहे. लोकांना ठराविक 2-3 हॉस्पिटल पाहिजे असतात, त्या ठिकाणी बेड नसतो, मग त्यावेळी लोक म्हणतात बेड फुले, असं नाही आहे. आजही या क्षणाला जो पॉझिटिव्ह पेशंट येईल त्याकरता महानगरपालिकेतर्फे बेड उपलब्ध करून दिला जातो. सर, पार्किंग सेंटर मध्ये जे आहे हॉस्पिटल निर्माण करण्याचं काम जोरात सुरू आहे, ते कधीपर्यंत पूर्ण होईल? आम्ही एसिम्प्टोमॅटिक पेशंट ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी 350 एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत. काही दिवसात त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेड सुद्धा सुरू होतील. सर, रुग्णसंख्या वाढती बघता जे बंद जे कोविडचे आता सेंटर्स आहेत ते सुरू करणार का भविष्यामध्ये जर रुग्णसंख्या वाढली तर? आम्ही रुग्ण आज जे काही आमचं उलटाचं सेंटर काही दिवसात सुरू होईल, 7 दिवसात उलटाचं सेंटर सुरू होईल. रुग्णसंख्येला आटोक्यात आणणं पहिलं प्रथम काम आहे. सेंटर वाढवणं, आम्ही सेंटर वाढवणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. ठाणे महानगरपालिका सेंटर वाढवणार, पण रुग्णसंख्या वाढू नये म्हणून लोकांनी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे. सर, निर्बंध कुठेतरी वाढतील का? निर्बंध निर्बंध तर हे बघा, सरकारी कायदा, सरकारने जबरदस्तीने बंद करणं, सरकारी पोलिसांनी जबरदस्ती येऊन गर्दी आटोक्यात आणणं, ह्या सर्वांपेक्षा महत्वाचं आहे की स्वतःची मानसिकता रुग्णाची किंवा नागरिकांनी स्वतःची मानसिकता ठेवलं पाहिजे की मी गर्दी केल्यामुळे, मी नियम न पाळल्यामुळे मला स्वतःला त्रास होणार आहे, माझ्या कुटुंबाला त्रास होणार आहे, माझ्या समाजाला त्रास होणार आहे.